पुढचा प्रश्न आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनेंट, वियोगाची किंमत काढा. वियोगाची किंमत काढा म्हणजे आपल्याला डेल्टा काढायचा. डेल्टा म्हणजे मायनस बी चा स्क्वेअर मायनस फोर एक्स. पहिल्याला ए एक्स चा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी शी काय करायची कंपॅरिझन करा. म्हणजे इथं काही नाही, म्हणजे ए बरोबर एक आहे, बी बरोबर किती आहे साईन सोबत, म्हणजे इथं प्लस घेत नसतो आपण, बी बरोबर सेवन आणि सी काय आहे तर मायनस वन. ओके, ए एक्स बी सेवन सी मायनस वन. ओके, हां त्याच्यानंतर बघा आता आता डेल्टा म्हणजे बीचा स्क्वेअर मायनस फोर ए सी काढायचा आपल्याला. ठीक आहे, बीचा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर, सेवनचा स्क्वेअर मायनस फोर मल्टीप्लाइड बाय वन मल्टीप्लाइड बाय मायनस वन. ठीक आहे, एकोणपन्नास मायनस 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 प्लस किती आन्सर आता फिफ्टी. एकदा बघा पुन्हा, बीचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे डेल्टा बरोबर बीचा स्क्वेअर मायनस फोर ए सी, सेवनचा स्क्वेअर मायनस फोर मल्टीप्लाइड वन मायनस वन मल्टीप्लाय मायनस मायनस काय झाले प्लस, सातचा स्क्वेअर एकोणपन्नास आणि चार एक चार त्रेपन्न. ओके, तसंच आता इथेही काय हे स्क्वेअर रूट टू, बी काय फोर आणि सी काय टू स्क्वेअर टू. पुन्हा मग बीचा स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे कष्ट काय, बीचा स्क्वेअर म्हणजे फोरचा स्क्वेअर मायनस ए म्हणजे स्क्वेअर रूट टू सॉरी फोर इंटू फोर इंटू स्क्वेअर रूट टू मल्टीप्लाइड बाय सी टू स्क्वेअर रूट टू सगळं प्लस असल्यामुळे काय विषय नाही, चार चौक सोळा मायनस चार दोन आठ आणि टू स्क्वेअर टू स्क्वेअर म्हणजे इट्स एल टू और टू टू फोर फोरचं स्क्वेअर रूट टू म्हणजे सोळा सोळा मायनस सोळा इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, याच्यावर नॅचर जर विचारलं असतं तर हे काय काय असतं रिअल अँड अनइक्वल, आणि हे काय असतं रिअल अँड इक्वल म्हणजे वास्तव असमान वास्तव समान. ठीक, अशा प्रकारे आपल्याला इझिली सॉल्व करता येते. ओके.